आमचे अनिकेत आंबे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा माझ्या प्रतिस्पर्धीशाही कुमारी साक्षी गोळकर यांनी तो मला विषय दिलाय की स्वर्गात जाण्याची शिडी कोणती. जेव्हा ते पांडव स्वर्गात गेले तेव्हा ते कोणत्या शिडीत गेले तर ती त्या शिडीचं नाव स्वर्गरोहण. त्या शिडीचं नाव स्वर्गरोहण. आता माझ्याकडे शास्त्र आधार नाही पण साक्षी याच्यानंतर कुठे बारी होईल तेव्हा हा तुझा प्रश्न मी फोडेल नक्कीच. तसेच माझा प्रश्न आहे की जशी लक्ष्मणाने सीतेसाठी लक्ष्मण रेषा आखली तशी कलियुगामध्ये कुणी कोणासाठी रेषा आखली. दुसरी बारी खल्लावी काय अहो आपल्या लेवलला आपल्या लेवलचा शाईर पाहिजे तेव्हा मजा येते. आता ही कार पडली गरम पडली आता कसली बारी करते काय बघा. दुसरी बारी नक्की जोरात होईल. तिला पण बोलू द्या एक दोन पद आहे ती सादर करतो आणि त्याच्यानंतर बारी समाप्त करतो. थया थया नाचे शिपाया नखरेवाली त्या बुवाच्या भोवती ही पिंगा घाली पाहुणी काया ही चितपचर्या भरभरा हो झाली. ते पाहुणी काया हिची तपचर्या भंगा हो झाली. कामातूर होऊन भुवन हिला घेतली अंगा खाली. दो दिन की जवानी पर इतना क्यों आकड़ते हो. दो दिन की जवानी पर इतना क्यों आकड़ती हो. अरे थोड़ा सा ही मजा किया तो क्यों इतनी बिगड़ती हो. तो क्यों इतनी बिगड़ती हो. आज उड़वी तो ही चामी मस्तीला. आज उड़वी तो ही चामी मस्तीला. बळच बोलावी ते मला ही वस्तीला. बघा आज चिरवीन ही चामी मस्तीला. के बघा आज चिरवीन ही चामी मस्तीला. आणि हिला घेईन आज घरात माझ्या अहो वस्तीला. जेव्हा विश्वामित्रांच कालांतर सब चालू होत तेव्हा इंद्रलोकातली मेनका आली आणि त्या मेनकेने त्या विश्वामित्रांचा तप भंग केलं आणि तिला लग्नापूर्वीच शक्तल नावाची करण्यात आली. म्हणून काय म्हणतोय अग्या पोरी तुझी केली कशी दाईना. एका काळीची होती तू मैना. अग्या पोरी तुझी केली कशी दाईना. एका काळीची होती तू मैना. इतकी दिसती या तुझी ती समोर. लागला तुझ्या जीवाला घोर. किती लावला ना त्यानं सांग जोर. लग्नाधी झालं मग पो.
संकेत मित्र आजही
तुझा आठवणी सोडून गेलास आम्हाला सोडून नाती गोती ते सोडून गेलास आठवणी तुझा डोळ्यातून अश्रुधारा Oh,
या ठिकाणी विशाल चिकणे, सुमित चिकणे या बंधूंकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, तसे महेश निकम व गणेश निकम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी माझा प्रथम फेरीचा कार्यक्रम मी समाप्त करतोय. आणि शक्तीवाल्या शाही ज्यांच्या कमी वयात सुद्धा इतकं सुंदर गायन करतात, साक्षी गोवळकर यांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. आणि माझी बारी समाप्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.